नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राइम न्यूज मध्ये। आज आपण आलेलो आहोत गेवराई तालुक्यातील जे किसान कृषी प्रदर्शन भरलेलं आहे त्या किसान कृषी प्रदर्शन मध्ये आलोय। आणि आज या ठिकाणी प्राणी देखील आणलेले आहेत, म्हणजे म्हशी गाई बैल वगैरे आलेले आहेत आजच्या कृषी प्रदर्शन मध्ये। आणि ही एक अवघ्या कृषी प्रदर्शनचं लक्ष वेधून घेणारी एक म्हैस, गिर जातीची म्हैस आहे। आपण या म्हशीच्या मालकासोबत चर्चा करणार आहेत, नेमका ही म्हैस कुठल्या जातीची आहे, दूध वगैरे किती देती, ह्याची किंमत काय होऊ शकते, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलची आणि फेसबुक पेजची लिंक जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून योग्य शेतकऱ्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल। आपण नेहमीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे व्हिडिओज घेऊन येत असतो, माहिती देणारे व्हिडिओ असतात। तसंच हा एक गिर म्हशीची माहिती देणारा व्हिडिओ आहे। ह्या म्हशीबद्दल आपण माहिती घेऊयात, त्या मालकाकडून शेतकऱ्यांकडून आपण माहिती जाणून घेणार आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। तर ह्या म्हशीचा आकार तुम्ही बघू शकता, अगदी हत्तीसारख्या शरीराची ही म्हैस आहे आणि अवघ्या कृषी प्रदर्शनमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष याच म्हशीकडं आहे। तर चला आपण जास्त वेळ न लावता शेतकऱ्यांशी चर्चा करूयात। 8 महिन्याची का बनी, कितो येते हो मामा? हां, तिसऱ्यांदा। हां, साधारण काय किंमत होईल बरी तिची? 4.5 ते 5 लाख रुपये किंमत होईल। 4.5 ते 5 लाख? हां। आम्ही ती काय येतो आणली होती गुजरातून, त्याला 12 महिने झाले, आम्ही घेतली होती 2,60,000 रुपयाला। हां नाही ना, आम्ही गाबनच केली आता फक्त आमच्याकडे। 8 संपली, 9 चालू आहे। हां, 3.5 लाख रुपयाला इथं मागितली, परभणीच्या पर्यंत मागितली, परभणी आली होती इथं। 4.5 लाख रुपयाला द्यायची। 30 लिटर गॅरंटी देऊ आपण तिची, 2 टायमाची गॅरंटी देऊ। 30 लिटर 15 15। मोबाईल नंबर सांग बाळ। 93 22 69 2004 93 22 69 2004। घेतल्यापासून खाद्य वगैरे कसं होतं, काय काय खुराक लागतो? 7 7 किलो खुराक आहे, पेंज आहे, वालीश आहे, चुनी, मक्काचा भाडा। किती किलो खाद्य लागतं दिवसभरात? पेंज का सगळं 40 किलो लागते दिवसाला। हो, 8 महिने झाले, 8 महिने झाले। हो, किती म्हशी मामा सगळ्या तुमच्याकडे? 10 म्हशी सगळ्या असले जर का? हा, हे जाते गुजरात कोण आणले? त्यांच्या आता 2 च्या पुढेच किमती होते। हां, बेलगाव, गेवराई तालुका, बीड जिल्हा, जिल्हा बीड, वसंत गावाने, वसंत गावाने। मामा कासाल कधी लागणार आहे? आता ती 2 महिने आणि 1.5 महिन्यानंतर फुल कासाल लागणार आहे। सुरुवात झाली का? आणि दूध किती महिने देते? 1.5 वर्ष दूध देते सारखं। 1.5 वर्ष? मंडळी हे बघा, ही प्युअर जाफर म्हणले ना, गिर, प्युअर गिर म्हैस आहे। आणि याची किंमत किती सांगितली? 5 लाख रुपये सांगतायत, 4.5 लाखापर्यंत द्यायची म्हणलेत। आणि 8 महिन्याची गाभण म्हैस आहे। आता कासाला वगैरे लागलेली आहे, कास बघू शकता तुम्ही। 30 लिटर दुधाची गॅरंटी आहे, 3 व्यात्याची म्हैस आहे, कासाला लागली आहे।
बघा जर कोणाला घ्यायची असेल तर त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे आपण यात। हे आता सध्या गेवराईचं जे कृषी प्रदर्शन आहे, किसान कृषी प्रदर्शनमध्ये ही मैस आलेली आहे। ही गेवराई तालुक्यातील बेलगाव या गावाची मैस आहे। बेलगाव गावातील तर या म्हशीच्या मालकाचा दावा असा आहे की अख्ख्या बीड जिल्ह्यात अशी म्हैस कोणाकडेच नाही आहे। ही 3 वर्षापूर्वी त्यांनी गुजरातवरून आणली होती। आणली त्यावेळेस 2 लाखाची म्हैस आहे आणि आज तिची किंमत 4.5 लाख रुपये सांगतात। ह्या म्हशीमध्ये म्हणजे ह्या म्हशी जास्त दिवस दूध देतात आणि दुधाला सुद्धा पुन्हा घटपणा आहे यांच्यामध्ये। आणि आपल्या गावरान म्हशी 6 महिने 7 महिने दिले की आठवून जातात। 1.5 वर्ष दूध देते सारखं। आता वेळलेले आमच्याकडे 2 आहेत आणि बाकीच्या गाव बन आहेत। खाद्याबाबतीत ऊसाची कुट्टी, गवताची कुट्टी आणि वाडी हीच घरचं विकत नाही। सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना वाडीची कुट्टी, ऊसाची कुट्टी, 2 टाईम खोराक। सगळ्या जनावरांना आम्हाला 50 किलो खोराक लागतो रोज। हे अलग लागतो, ते जवळपास 3 क्विंटलच्या पुढं लागतो। सध्या 10 आहेत असे। हा, थोडं बारीक बारीक आहे, तिच्याहून काही वासे असते। हा विकूत ना, 4-5 विकायच्या। हेच वय तिसऱ्यांदा। सगळ्या गाव बन आहेत, 8 गाव बन आहेत, 2 दोधाचे आहेत। हा, वसंत उत्तम गावाने बेलगाव गेवराई तालुका जिल्हा बीड 5 किलोमीटर। नाही नाही, लय गरीब लेकरं धरा त्यांना असं कोणी धरा काय अडचण नाही। नाही नाही, डॉक्टर कोण लावण करतो आहे? डॉक्टर कोण? हा, हा त्यांनी लस आमच्याकडून 2500 रुपये घेतली लसीची। हा, 1 लस द्यायची। हा, आपल्या इकडे बघायला भेटत नाहीत ना या। चालून दाखव बरं थोडी। महाराष्ट्रात नाही आपल्या इकडे जालन्याला मी नाही। आहेत बारीक बारीक आहेत, बारीक आहे तिची आहेत, आपण बारीक आहेत सगळ्या जाफरे आहेत। पण नाही 15 दिसते, 15 पुढे बी दिसते तिला। एका टायमाला 15 लिटर, 2 टायमाच 30 लिटर दूध झालं इथं। इकडे घ्या पुढं। 3000 रुपये किती नंबर आला? एक नंबरला काय बक्षीस होत? हे बघा, कृषी प्रदर्शन मध्ये या म्हशीचा 1 नंबर आलाय आणि यांना ट्रॉफी भेटलेली आहे। 1 नंबर आलं म्हणून त्यांचं कौतुक केलं गेलं इथं। काय आर्थिक मदत वगैरे झाली का? नाही, काय नाही, हेच दिलंय का? भाडं किती गेलं म्हशीला आणायला? 3000 रुपये गेले। पण हे भेटलं ना, याचं काय बंद पडे पुराचं काही? अरे कोण दिला तरी कोण झाला होता मी। जाऊ द्या, शेतकऱ्यांना बघायला भेटली, लोकांना दाखायला आली, आपण तिथे पैसे उडा म्हणून आणले, तिथे काय अडचण नाही आपल्याला। बरोबर, हा भाडं तर द्या म्हणा आम्हाला तिथं आहे। तिथं भाडं बी नाही दिलं का तुम्हाला? भाडं बी नाही दिलं ना। तर हे बघा, हे मामा कृषी प्रदर्शन मध्ये आले होते गेवराईच्या,
म्हैस घेऊन आलेत. एवढी एवढी मोठी म्हैस आहे, 4 लाखाला म्हैस मागितली आणि म्हशीचा 1 नंबर आलाय. पण म्हशीला आणायला आणि न्यायला आम्हाला खर्च झाला, त्यांची एक खंत आहे. काय सांगताय मामा, काय म्हणता? भाडं सुद्धा दिलं नाही आम्हाला त्यांनी. भाडंच नाही दिलं, 4-5 हजार खर्च आहे आमच्या तिथं. 4-5 हजार रुपये खर्च केला शेतकऱ्यांसाठी. म्हैस या ठिकाणी प्रदर्शनमध्ये दाखवण्यासाठी आणली, सगळ्यात आकर्षक म्हैस ठरली, सगळ्यांनी पसंत केलं म्हशीला. 1 नंबर आला, हातामध्ये ट्रॉफी पण आहे. हे बघा, कृषी प्रदर्शन 1 क्रमांक आल्याबद्दल त्यांना दिलं गेलं, गौरव केला त्यांचा. पण ह्या गौरवामुळे त्यांना काय डिझेल भेटणार नाही किंवा म्हशीला खायला भेटणार नाही, 1 दिवसाचं खाद्य येणार नाही. मामाचं म्हणणं आहे की थोडंफार द्यायला पाहिजे तो मानधन, प्रवासा खर्च तरी द्यायला पाहिजे, आहे का नाही मामा? आम्हाला खर्च दिला असतो किंवा इथं दिवसभर बांधली, त्याचं खाद्य तरी द्यायला पाहिजे. काहीच नाही दिलं, काय किती दिले तरी? काहीच नाही, 100 नाही दिले. 100 रुपये पण नाही? खंतची म्हणायची तुमची एक काय? आता निवेदनाच्या पुढे काय जाणार, आहे का नाही? त्यांचं जसं निवेदन असेल तसं. कृषी प्रदर्शनमध्ये कोणालाही पैसे दिले गेले नाहीत, त्यामुळे आम्हालाही नाही दिले. पुन्हा आम्ही आणणार बी नाही अशी दाखवली त्यांच्या कृषी प्रदर्शनमध्ये, मोटर राखेला आणावरून. तर मामा म्हणतात परत दाखवायला आणणार नाहीत म्हशी, शेतकऱ्यासाठी आणली. तीच कुणाला पाहायला भेटत नाही, फुकट आणून दाखवली त्यांच्या कार्यक्रमामध्ये. बरोबर बरोबर, हा अशी भेटते की मला दाखवा तुम्ही? आपल्या बीड जिल्ह्यात बी दावा असली, मी 5 हजार बक्षीस देतो म्हणा मी बी. नाही नाही नाही, कोणाकडंच नाही अशी म्हैस. काय म्हैस आहे उगं? 5-5 लाखाची वस्तू आणून ठोले आणला नसतं, भाडं द्यायचं नाही मला. एक माणूस आहे नाही, भाडं द्यायला पाहिजे होतं आणि दिवस खाद्य द्यायला पाहिजे होतं. खाद्य द्यायचं आमच्या नका खरेदी ना, मग ते बिचार तरी खाद्य द्यायला पाहिजे. मुख्य जनावराचा खाद्य असं आहे कृषी प्रदर्शन आहे, कुणीही जाणार नाही यांच्या कृषी प्रदर्शन मध्ये. काही काय दिलेलं नाही आतापर्यंत कोणला. किसान कृषी प्रदर्शन गेवराई या ठिकाणी ही म्हैस आणली होती आणि म्हशीचे मालक जे शेतकरी आहेत त्यांनी आपली खंत व्यक्त केलेली आहे. कृषी प्रदर्शनमध्ये म्हैस आणली, 6 हजार रुपये खर्च केला म्हशीच्या खाद्यासहित आणि प्रवास भाड्यासहित. परंतु त्यांना फक्त एक काय दिलं, काय दिलंय, बक्षीस भेटलेलं आहे हे. परंतु त्यांची खंत अशी आहे की कमीत कमी म्हशीला खाद्यपदार्थ द्यायला पाहिजे होते आणि प्रवास भाडं द्यायला पाहिजे होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे बघा, ही म्हैस आहे त्यांची. प्रदर्शनमध्ये या म्हशीचा 1 नंबर आलाय. किती भाडं गेलं मामा तुमचं हिला? जायचे 3-2.5 5 हजार रुपये भाडं गेलं. 5 हजार रुपये भाडं गेलं. सावता टेम्पो लागतो म्हशीला, मोठी साईज असल्यामुळं. छोट्या हत्त्यामध्ये, छोट्या हत्त्यात बसत नाही. वजन किती व्हायचं? 18 क्विंटल. 18 क्विंटल वजन आहे म्हणजे 2 टन. अच्छा, 2 टन. 4 लाखाला मागितली, दिली नाही त्यांनी. 4.5 लाख घ्यायचे म्हणतात, घ्यायचे असेल कोणाला तर बघा.